राज्यात भाजपा आली म्हणून महाराष्ट्रात फडणवीसांची बॉर्गेनिंग पॉवर स्ट्रॉंग झाली. बावनकुळेंनी तर आतली गोष्ट फोडली. 2024 ची मुख्यमंत्री पदाची खुर्ची फडणवीसांच्या नावावर गेली. इतकं सोपं असतं तर मागच्या दोन टर्मलाच एक हाती गादी स्वीकारली असती. राष्ट्रवादी शिवसेनेच्या पाया पडून सत्तेत येण्याची गरज नव्हती. हातानं ही अवस्था तरी झाली नसती. तीन राज्यांचे निकाल भाजपाच्या बाजूने गेल्यानं इकडे राज्याच्या राजकारणात मात्र अनेकांच्या पोटात गोळा आला. म्हणजे बघा ना, मध्य प्रदेश सह अन्य राज्यांमध्ये भाजपचा प्रचार करत दौरे करणाऱ्या मुख्यमंत्री शिंदे यांना आता एक वेगळीच चिंता सतावू लागली. भाजपनं ना भूतो ना भविष्यती अशी यशाची परंपरा या निवडणुकीतही कायम ठेवत पाच राज्यांच्या निवडणुकीत तब्बल तीन राज्य संपूर्ण बहुमतानं आपल्या खिशात घातली. मध्य प्रदेश राजस्थानातील विजय तर भाजपला बारा हातीचं बळ देणारं ठरत आहे. दुसरीकडे छत्तीसगडमध्येही भाजपनं विजयी पताका कायम राखली. तिकडे चार राज्यांचा निकाल लागत नाही तोच महाराष्ट्रात लोकसभेच्या महायुतीमधील जागा वाटपांच्या विषयाला उधाण आलंय. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं यश मिळवल्यानंतर आता राज्यातील लोकसभा आणि त्यापुढे ज्या जागा वाटप होणार आहे यामध्ये भाजप मोठ्या भावाची भूमिका पार पाडून शिंदेसेना व अजितदादा गटाची बोळवण करणार हे सांगायला ज्योतिषाची गरज नक्कीच भासणार नाही. मध्य प्रदेश राजस्थान छत्तीसगड तेलंगणा या राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या. सुरुवातीला हाती आलेल्या कलांमध्ये मध्य प्रदेशात भाजप पिछाडीवर दिसत होती परंतु दुपारनंतर कल बदलला आणि भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला. तेलंगणा वगळता उर्वरित राज्यातही भाजपनं सगळीच राज्य आपल्या खिशात घातली आहे. भाजपचा हा विजय 2024 निवडणुकीची नांदी असल्याचं मानलं जाते. देशात केवळ मोदी हाच एक हुकमी एक्का असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालंय. आता हाच विजय रथ घेऊन भाजप महाराष्ट्रातील आपल्या मित्र पक्षांवर डोळे वटारणार आहे. निवडणूक निकालाच्या दोन दिवस अगोदरच कर्जतला अजितदादा गटाचे चिंतन शिबिर झाले. त्यात अजितदादांनी बारामती रायगड शिरूरसह अन्य 5 ते 7 लोकसभा जागांवर दावा ठोकून जणू स्वतःसाठी जागा वाटून घेतल्या होत्या. त्यावेळी यावर भाजपनं संयमी भूमिका घेऊन कुठलीही प्रतिक्रिया दिली नव्हती. परंतु आताच्या निकालावरून अजितदादांना काय समजायचंय ते त्यांनी नक्कीच समजलं असेल. शिंदे व अजित पवारांनी कितीही दावे केले तरी लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाचे सूत्र भाजपच ठरवणार हे स्पष्ट आहे. पाच राज्यांच्या निवडणूक निकालांमुळे भाजपचा आणि पर्यायानं राज्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास दुणावला. त्यामुळे भाजप ठरवेल तेच सूत्र महायुतीत अंतिम असणार आहे. जागा वाटपाच्या निर्णयात शिंदे व अजितदादांना आपापले म्हणणे मांडण्याची संधी नक्कीच मिळेल परंतु भाजपचा निर्णय अंतिम राहणार. दुसरीकडे भाजपने एका राष्ट्रीय एजन्सीकरवी लोकसभा निवडणुकीचा आधीच सर्व्हे केला. उमेदवाराची निवडून येण्याची क्षमता पाहूनच जागांचं वाटप केलं जाणार. बहुधा सध्या तरी भाजप हा असे सर्वेक्षण करणारा पहिला पक्ष ठरला. त्यामुळे शिंदे आणि अजितदादांनी कितीही दावे केले तरी त्याला भाजप तीळ मात्र थारा देणार नाही हे स्पष्ट आहे. आता हे झालं लोकसभा निवडणुकीचं. आता शिंदे व अजित पवारांसाठी पुढील विषय अधिकच गंभीर आहे. एकीकडे अजितदादा गुडघ्याला बाशिंग बांधून मुख्यमंत्री बनण्यासाठी उतावीळ झालेत. पुढील मुख्यमंत्री देखील आपणच राहू असा ठाम विश्वास शिंदेंना असताना चंद्रशेखर बावनकुळेंनी दोघांची हवाच काढून टाकली. 2024 देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहतील असं त्यांनी जाहीर करून टाकलं. त्यामुळे यातून महायुतीत काय संदेश जायचा तो गेलाच. परंतु बावनकुळेंनी हाच आत्मविश्वास आधी दाखवला असता तर आज देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असते अशी चर्चा. कार्यकर्त्यांना कामाला लावलं असतं तर फडणवीसांना उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीला फुडून अशी सर्व ठिगळं जोडून सत्ता आणण्याची वेळ आलीच नसती. आता महाराष्ट्रातही मोदींचा चेहरा वापरून भाजप निवडणुका लढणार असेल तर मग याला फडणवीसांवरील अविश्वास म्हणावा की अन्य काही याचीही उत्तरं भविष्यात भाजपाला द्यावी लागणार आहे. सध्या तरी भाजपाला विजयामुळे हर्षवायू झाला आहे. त्यामुळे या उत्साहाच्या भरात पुढील काही दिवसांमध्ये भाजपकडून अनेक दावे प्रतिदावे केले जाऊ शकतात. परंतु आता भाजपसोबत शिंदेसेना आणि अजितदादा गट अशी डील करणार हे येणारा काळच ठरवणार. या संदर्भातील अधिकचे अपडेट समजून घेण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या मुद्द्यावर तुमचं मत जरूर व्यक्त करा.